नमस्कार. पोटोबा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि माझी आई आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण बनवणार आहोत शिंगाड्याचे थालीपीठ. हे थालीपीठ आपण उपासाच्या वेळीही बनवू शकतो. हे एक उपासाचाच पदार्थ आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया. आपण एक कप शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे. एक दोन बटाटे शिजवून बारीक चिरून घेतले आहेत. एक दोन चमच दही आहे. एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. एक दोन चमच शेंगदाण्याचा कूट आहे. एक चमच जिरा आहे. एक चमच साखर आहे. आणि एक चमच सेंद्रिय मीठ आहे. आपण हे उपासाचा पदार्थ बनवण्यासाठी आपण सेंद्रिय मीठ घेतलं आहे. आता आपण कृतीकडे वळतो. तर सुरुवातीला आपण एक बाउलमध्ये शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे एक कप. दोन बटाटे शिजवून घेतले आहेत, ते घेणार आहोत. एक दोन चमच शेंगदाण्याचा कूट आहे. एक हिरव्या मिरच्या आहेत तीन ते चार बारीक चिरलेल्या. एक चमच जिरा आहे. साखर आहे एक चमच. दही आहे एक दोन मोठे चमच. आणि मीठ चवीनुसार. आणि एक चमच तेल. तेल आपण पीठ मळण्यासाठी तेल घालणार आहोत. आता आपण ते पीठ व्यवस्थित मळून घेऊया. बटाटे व्यवस्थित पीठामध्ये स्मॅश होतील अशा प्रकारे आपण ते पीठ मळून घेणार आहोत. आपण बटाटे चांगले स्मॅश करून घेतले आहेत. आपण त्याच्यात पाणी घालून पीठ आपण नॉर्मल आपण जसं थाली पिठासाठी मळून घेतो तसं पीठ आपण मळून घेऊया. आता तर पीठ आपला ऑलमोस्ट रेडी आहे. आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे. जास्त घट्टही नाही करायचं आहे किंवा जास्त पातळही आपलं पीठ नाही करून घ्यायचं. आपल्याला सॉफ्ट असं आपलं पीठ मळून रेडी आहे. ते आता आपण एक 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. म्हणजे ते आपण 10-15 मिनटात त्याचे थालीपीठ करायला घेणार आहोत. तर आपण एक 10 मिनटांनी ते थालीपीठ करायला घेणार आहोत. तर आपण परत फक्त 1-2 मिनटं ते पीठ मळून त्याचे समान आकाराचे गोळे करून घेणार आहोत. 6 ते 7 असे गोळे आपण त्याचे करून घेऊया बॉलच्या आकाराचे. आपण सगळे गोळे करून घेतले आहेत. पण आता ते थालीपीठ करणार होतं. आपण तव्याला तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे. आता आपण पिठाचा एक एक गोळा घेऊन ते थालीपीठ थापून घेणार आहोत तव्यावरच. जर तुम्हाला अशी सवय नसेल तर तुम्ही प्लास्टिकवर किंवा बटर पेपरवर थालीपीठ थापून नंतर ते तव्यावर शेकून घेऊ शकता. तर आता आपण ते तसे जाड पातळ जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते थापून घेऊ शकता. आता आपण एक मधी होल करून घेऊया. म्हणजे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवता येईल आणि त्याला बाजूने तूपही आपल्याला सोडता येईल. आता आपण एक चमचवरून तूप सोडलं आहे. ते आता तुपाशिवाय तर थालीपीठाला मजा नाही. तर दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित तो शेकून घेऊया एक 2-2 मिनटं मध्यम आचेवर. आता दुसऱ्या बाजूने परतून दुसऱ्या बाजूने प्रेस करून घ्यावा. म्हणजे तो कुठे कच्चा असेल तर चांगला शेकून येईल. आता दुसऱ्या बाजूने आपण त्याला परतून 2 मिनटं शेकून घेतलं आहे. तर अशाच प्रकारे आम्ही सगळे थालीपीठ करून घेतले आहेत. तर आपले थालीपीठ रेडी आहेत. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला दिसणाऱ्या बेल आयकनलाही क्लिक करा. त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.